वटकलिया मनाए गए किसान कामगार पार्टी के वर्धापन दिन के पूर्व तैयारी के नियोजन पर मानगांव यहां कुनबी भवन में एक अहम बैठक आयोजित की गई थी। इसमें पूर्व विधायक पंडित पाटिल इन्होंने उनकी तीखी राय व्यक्त करते हुए कहा कि किसी भी राजनीति पार्टी और उसके विचारों का कभी अंत नहीं होता, पार्टी में उतार चढ़ाव होते रहते हैं, भविष्य में शेका पार्टी और अधिक संगठनात्मक रूप से विकास होगा। अहो ती आता परिस्थिती, आघाडी कोण कुठल्या पक्षात आहे? आज शिवसेनेला उद्धव साहेबांना लोक भेटतात, ती परत शिंदे गटात जातात। अजून ती जरा समुद्र जो खवळलेला आहे तो शांत होऊन दे, शांत झाल्यावर ती योग्य प्रतिक्रिया करेल। पण मी ठामपणे सांगतो, त्यावेळेस आपण सांगत होतो कुठला पक्ष कधी संपत नाही, विचार कधी संपत नाही। लोकांना वाटलं आम्ही मंत्री झालो, पालकमंत्री झालो, पंडित शेठला पाडला म्हणजे रायगड जिल्ह्यातला शेका पक्ष संपेल। पक्ष हा कधी संपत नाही, पक्षाचे चढ उतार होत असतात। मला निश्चित खात्री आहे भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला दिवस चांगले आलेले आहेत आणि जनतेचा विश्वास या पक्षावरती आहे। आज आमच्याकडे कुठली सत्ता नाही, काय कुठली प्रमाण आहे, काय कुठला विकास निधी नाही, तरी पण आज लोक एवढा प्रेम करतात, कारण सर्वसामान्य माणसांचा या आतल्या दलबदल लोकांवरचा विश्वास उडालेला आहे।